ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात शहरात नेमकं काय घडतंय शहराची खबरबात मध्ये। मार्च ते ऑक्टोबर 2020 या काळात हॉटेल व्यावसायिकांना भरमसाठ वीज बिले देण्यात आली होती। कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत, तरी या कोरोना काळातील वीज दर कमी करून घरगुती दराने बिले द्यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा हॉटेल व परमिट रूम असोसिएशनच्या वतीने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाकीची लेवल घटल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे। पाणी पुरवठा तातडीने सुधारणा करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे। पाणी प्रश्नावरून आज नगरसेविका सुप्रिया जाधव आणि माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी आयुक्तांना पत्र पाठवून पाणी पुरवठाविषयी तक्रार देखील केली आहे। शहरातील सराफ बाजार परिसरातील व्यावसायिकांची महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः पिळवणूक केली आहे। 1000 रुपयांहून अधिक वीज बिल थकबाकी असणाऱ्यांना पैसे भरा अन्यथा वीज खंडित करू असा सज्जड दम महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय। अनेकांनी उसनवारी करून बिले भरली आहेत, तर बाजारपेठेतील 70 ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली आहे। याबाबत महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मार्च अखेरपर्यंत 1000 रुपये थकीत वीज बिल ग्राहकांकडून सक्तीने वसूल करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलंय, त्यामुळे ही कारवाई होत असल्याचंही सांगण्यात आलंय। सराफ बाजारात महावितरणाच्या वसुली पथकाकडे व्यावसायिकांनी 2 दिवसांची सवलत देण्याची विनंती केली आहे, मात्र या पथकाने अनेकांची वीज खंडित केली आहे, त्यामुळे व्यावसायिकांमध्ये महावितरण विरोधात तीव्र संतापाचे वातावरण आहे। दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या साईदीप हॉस्पिटलमध्ये आता कॅन्सरवर परिपूर्ण उपचार सुविधा उपलब्ध झाली आहे। सध्या याबाबत कॅन्सर उपचार विभाग कार्यरत करण्यात आला असून अचूक निदान व परिणामकारक उपचार मिळणार आहेत। यात किमोथेरपी, टार्गेटेड किमोथेरपी, इम्युनोथेरपी व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन डॉक्टर एस एस दीपक यांनी दिली आहे। काल सकाळी 10 वाजल्यापासून निर्मल नगर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांनी वारंवार पाठपुरवठा करून देखील वीज वितरण मंडळ सुस्त आहे। वीज पुरवठा 24 तास झाले तरी सुद्धा खंडित आहे। येथील नागरिक प्रामाणिकपणे वीज बिले भरत असून त्यांना 24 तास अंधारात राहण्याची वेळ वीज वितरण मंडळाच्या हलगर्जीपणामुळे आली आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। वीज वितरण मंडळ वसुलीसाठी जशी तत्परता दाखवतं तशी ती वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी दाखवत नाही असा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर निर्मल नगर परिसरातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। या बातम्यांसह जिल्ह्याची खबर बातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।